चबांद हे पुल किती ते साधन निरागस तिचा चिल्लट वाटल मिठी मारून तिला घट्ट गेल करायला लागल हट स्वभाव बोल तिला बघून सूर्याची कान मन उदार चिल्लट वाटल मिठी मारून तिला घट्ट गेल करायला लागल हट स्वभाव बोल तिला बघून सूर्याची कान मन उदार. आता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपा आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण एडमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. हे जे कॅपकट आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आणि आपण हेडमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करत असतो. जर अजून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर खाली तुम्हाला लिंक मिळून जाईल. लवकर जाऊन आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. येथून तुम्हाला काय करायचे, जे तुमचे फोटो आहेत म्हणजे ते आपल्या 17 फोटो लागणार आहेत, वेगवेगळे लागणार आहे 17 फोटो. तर येथून तुमचे जे 17 फोटो नसतील तर 1-2 तुम्ही म्हणजे 5-6 जरी डबल ॲड केले तरी चालेल. तर मी काय करतो, जे आपले म्हणजे फोटो आहेत तिथून ॲड करून घेतो. तर येथे आपल्या 17 लागतील तर मी 17 येथे सिलेक्ट करून घेतो, म्हणजे थोडेच घेतो. त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस सांगूया. ओके, तर इथून आपण 17 घेतलेलं, त्याच्यानंतर इथून ॲड करूया. इथून अशा वेळेला इथून फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, इथे एक रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. 9.16 रेशो 2 नंबरला मिळून जाईल त्यावरती सिलेक्ट करून बरोबरचे 9 वरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हे जे फोटो आहेत ते जर तुमच्या इथून ॲड नसेल, नीट झाले अशा प्रकारे झाले असतील तर त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि 2 बटणे अशाव्या सेट करायचा परफेक्टमध्ये येते. ओके, पुन्हा दुसरा फोटो येते तिथून अशाव्या सेट करायचा आहे. अशा प्रकारे हे जे फोटो आहेत आपले सर्व सेट करून घ्यायचे, जसे ते मी करत आहे तशा प्रकारे. फक्त 2 बटणे वळायचं आहे ते फोटो आहे तो अशा प्रकारे. पुन्हा हा जोर आला तो परत हा पण आपण शेवटचा करून घेऊ. ओके, तर हे अशा वेळेला फोटो इथून ॲड झाल्यानंतर इथून बॅक करायचे, म्हणजे आपले अशा वेळेला पहिल्यांजुटायचे, बॅक नाही करून द्यायचा. तर इथे पहिल्यांजूट आल्यानंतर इथे ओवरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. पुन्हा ॲड ओवरलेवरती क्लिक करायचं आणि जो आपण बीट मावडे दिला आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा. अशा प्रकारे इथून सिलेक्ट करू, इथून ॲड केल्यानंतर हा जो बीट मा व्हिडिओ आहे इथून ॲड होऊन जाईल. ते इथे आपल्या काय करायचं, आता जे आपण 17 फोटो इथून ॲड करून घेतलेले आहेत ते फक्त ह्या बीटनुसार ॲडजस्ट करायचे आहेत. तर तुम्हाला आता कसं सांगतो मी, तर येथे तुम्ही बघू शकाल की ह्या व्हिडिओमध्ये आपण 17 बीट दिलेले आहेत. तर येथे तुम्ही बघू शकाल की 1-2-3 अशा बीट बदलले जाते 17 पर्यंत. तर जेथून आपली 1-2 बीट चेंज होते, म्हणजे थोडं येथे स्पूड आल्यानंतर येथे तुम्ही बघू शकाल की आपली इथे बीट चेंज होते. इथे बीट चेंज होते तर सिम्पली तिथे थांबायचे आणि हा जो आपला पहिला फोटो आहे तो सिम्पली जिथून चेंज होते तिथपर्यंत इथून आणून अशिवाय ठेवायचा आहे. पुन्हा सेम प्रोसेस त्याच्या पुढचा फोटो आहे कुठं आपला म्हणजे बीट चेंज होती बघायची, इथे आपली चेंज होते. ओके, तर आपल्या सिम्पली दुसरा जो फोटो आहे ती आपल्या ह्या बीटनुसार इथून ॲडजस्ट करायचा आहे. पुन्हा ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायची आपली. ओके, ते आपली बीट चेंज होते म्हणजे 4th बीट येते. तर ही जो 4th फोटो आपला अशिवाय कमी करायचा आहे. तर अशिवाय हे जे फोटो आहे ते तुम्हाला आहे ना शेवटपर्यंत इथून कट म्हणजे ॲड करत नाही ह्या बीटनुसार. इथून फोटो ॲड झाल्यानंतर हा जो बीट मा व्हिडिओ आहे त्यावरतीच क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओचा ऑप्शन मिळून जाईल, थोडं स्क्रोल करून बघा. तर हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर इथे जे तुमचं सॉन्ग आहे त्याशिवाय वेगळं होऊन जाईल. त्याच्यानंतर इथे आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. हे सॉन्ग ॲड झाल्यानंतर इथून बॅक करायचं, पुन्हा आपल्याला ओवरलेच्या ऑप्शनवरती यायचं आणि हा जो बीट मा व्हिडिओ आहे इथून डिलीट करून टाकायचा आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, पहिल्यांजुटायचं अशिवाय आल्यानंतर ॲड ओवरलेवरती क्लिक करायचं. मी जे तुम्हाला हे जे PNG दिलं आहे तर हे जे अशिवाय हे जे आहे PNG इथून ॲड करायचे. त्याच्यानंतर अशिवाय 2 बटणे सेट करायचे किंवा तुम्ही डायरेक्ट रिप्लेसमध्ये जाऊन तीच PNG इथून ॲड केल्यानंतर इथून स्क्रीनवर परफेक्ट बसून जाईल. त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढं आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत नेचे अशिवाय नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, आपली पुन्हा पहिल्यांजुटायचं आहे. ते इथे तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे, जे आपले बीट आहेत ते आपण म्हणजे 17 बीट आहेत ते तुम्ही बघू शकाल की 17 फोटो आहेत. तर आपण 17 PNG दिल्यात म्हणजे जे सॉन्गचे लिरिक्स आहेत त्यानुसार. तर आता आपले इथे काय करायचं आहे, जो पहिला फोटो आहे त्याला इमोजी PNG ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो फोटो आहे आपला तिथून लिरिक्स चालू होत आहे. तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथून जे लिरिक्स चालू होते ते सिम्पली PNG इथून ॲड करायचं आहे. तुम्हाला इथून प्ले करून बघायचं कोणतं लिरिक्स कुठे आहे आणि तेच लिरिक्स आपण दिलेलं आहे मटेरियलमध्ये PNG असतील
तर सिम्पली ते इथून ॲड करायचे. तर मी तुम्हाला दोन तीन PNG इथून ॲड करून दाखवतो. तर इथे आपलं पहिलं PNG, तर आपण काय करूया, पहिल्यांदा ठेवूया, पुन्हा ॲड ओवरलेवरती क्लिक करायचं आहे. जे आपले हे इमोजी PNG इथून ॲड करू, ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची, आणि पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन हे ॲड करूया, म्हणजे परफेक्ट बसून जायला अशा पाहिजे. पुन्हा हेच PNG डुप्लिकेट करायचे, जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढीच ह्या PNG लेंथ ठेवायची, दुसरा जो फोटो आहे तेवढ्याच PNG लेंथ ठेवल्यानंतर पुन्हा रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे आपलं पहिलं PNG इथून असेल ते ॲड करायचं. अशा वेळी इथून PNG ॲड केल्यानंतर पुन्हा हेच PNG डुप्लिकेट करायचे, जेवढं आपली ह्या PNG लेंथ असेल, सॉरी फोटोची लेंथ असेल तेवढीच ह्या ज्या PNG लेंथ आहे ते ठेवायची. तर येथे आपले जे हे PNG आहे इथून परफेक्ट बसलेलं आहे. तर आपल्याला सिम्पली काय करायचं, रिप्लेसमध्ये जाऊन जे पण सॉन्ग म्हणजे लिरिक्स आहे सॉन्गचं इथून ॲड करायचं अशा प्रकारे. तर आता तुम्हाला समजलं असेल हे जे PNG आहे ते कशा प्रकारे इथून ॲड करायचे. तर हे झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, मी काय करतो, जे पण PNG राहिले ते इथून पुढचे ॲड करायचे, ते इथून ॲड करून घेतो आणि फोटोसुद्धा इथून ॲड करून घेतो. इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहे ते इथून ॲड करून घेतले आहेत, त्यानुसार आपण PNG सुद्धा इथून ॲड करून घेतलेले आहेत. तर आता तुम्हाला काय करायचं, इथून फक्त आता हे PNG राशिवाय तुम्ही करून घेतल्यानंतर तुम्हाला आता इथून इफेक्ट ॲड करायचे. तर जसे मी इफेक्ट इथे सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला लगेच ॲड करून द्यायचे, जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल. तर आपल्याला काय करायचं, पहिले जे एकूण दोन फोटो आहे त्यामध्ये आपले एक ट्रान्झॅक्शन द्यायचं, म्हणजे हे व्हाईट कलरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर येते तुम्हाला ट्रान्झॅक्शनमध्ये यायचं, हे यामध्ये तुम्हाला लाईट इफेक्टचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आल्यानंतर एक फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे, तो सिम्पली तो सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची, केल्यानंतर त्याच्याच खाली अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, इथून बरोबरचे नावावरती क्लिक करून द्यायचे. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली इथून हा इफेक्ट दिल्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर येते तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, आणि इथून तुम्हाला सिम्पली कंबोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट शोधायचा आहे, म्हणजे कुठे तो बघायचा आहे. तर ह्या इफेक्टचं नाव आहे डिस्टो राईट नाव. तर हा जो इफेक्ट आहे इथून बघायचा, तुम्हाला बघितल्यानंतर इथून गावलं की लगेच सिलेक्ट करायचा आहे. हाच इफेक्ट आपल्या इथून जे पण पुढचे फोटो आहेत त्या सर्वांना एकच इफेक्ट आहे तो इथून ॲड करायचा आहे. सिम्पली काय करायचं आहे, इथून हा पहिल्या फोटोला इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं, स्क्रोल करून इथून बॅक नाही करायचं. स्क्रोल करून फोटो आल्यानंतर इथून तो इफेक्ट आहे असेल तो इथून सिलेक्ट करायचा, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. अशा वेळा हाच इफेक्ट आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचं शेवटपर्यंत, याच्या शेवटच्या फोटोपर्यंत. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथून बरोबरचे नाही त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर जे पण फोटो आहेत त्यांना आपल्याला हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. आता तुम्हाला हा इफेक्ट दिल्यानंतर सेम प्रोसेस काय करायचे, इथे ओवरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि हे जे पण आपले PNG आहे 17, त्या PNG पण हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो कसा ॲड करायचा आहे तो PNG इफेक्ट. तर हे जे पहिले PNG त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर येते तुम्हाला आता खाली 4 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर येते तुम्हाला कंबोचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. सेम प्रोसेस आहे. तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला डिस्टो राईट नावचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. जे पण PNG असतील इथून पुढचे आपले त्या सर्वांना हा जो इफेक्ट आहे डिस्टो राईट नावचा तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून ह्या PNG सर्वांना हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर इथून आता बॅक करायचं आहे. इथून दिल्यानंतर आता आपल्याला सिम्पली पुन्हा पहिल्यांदा जुटायचे अशा आल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे पुन्हा त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नाईट क्लबचं ऑप्शन मिळून जाईल त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंग फ्लेम्स. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची अशावेळी नेल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, इथे तुम्हाला ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. स्पीड संपूर्ण यायचं आहे, फिल्टर संपूर्ण यायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपला जो हा फोटो आहे इथून ॲड होऊन जाईल. सिम्पली हा जो इफेक्ट आपण ॲड केलेला आता हा जो फ्लॅशिंग फ्लेमचा हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला डुप्लिकेट करायचा, पुन्हा अजून एकदा डुप्लिकेट करायचा आहे. म्हणजे काय होईल, जो आपली तिसरी लेयर झाली ह्या इफेक्टची, ती जी तिसरी लेयर झाली आहे ते तुम्ही बघू शकाल की आपले 3 लेयर झाल्या. तर जी तिसरी लेयर झाली त्यावरती क्लिक करायचं, रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे काय करायचं, सिम्पली एक इफेक्ट मिळून जाईल, म्हणजे इथे बटरफ्लायचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला बटरफ्लायचा पहिलाच इफेक्ट मिळून जाईल, तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो येथे आपल्या क्रिएट होऊन जाईल. आणि येथे तुम्ही बघू शकाल की आपण म्हणजे 2-3 येथे हा जो इफेक्ट आहे तो म्हणजे येथे बॉर्डर लावले आहेत व्हाईट कलरच्या. जर तुम्हाला दोनच लावायचे असेल, फ्लॅशिंग फ्लेम हा जो इफेक्ट आहे तो तुम्ही 2-3 वेळा ॲड केला की तुमचे जे हे बॉर्डर आहे ते इथून ॲड होऊन जातील. तर मी ते 3 ॲड केलेले आहेत. जर तुम्हाला 2 आवडले 2 करू शकता, 1 आवडली 1 पण करू शकता. तर सिम्पली अशा इथून ॲड करू शकता. त्याच्यानंतर आपला जो हा व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे तुम्हाला बांधायचं आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.